देशातील राजकीय असू दे किंवा सामाजिक आर्थिक अशा कुठल्याही महत्त्वाच्या क्षेत्रात जे काही महत्त्वाच्या घटना घडतात त्या घटनांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार कुठल्या क्षेत्राला असतो बरं? अर्थातच राजकीय क्षेत्रातील लोकांनाच ना, कारण राजकीय नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद हे सर्वच क्षेत्रांवरती पडत असतात. थोडक्यात काय तर डिसिजन मेकिंगचं काम हे राजकीय लोक करत असतात. आता हे राजकीय लोक कोण असतात बरं? नाही म्हणजे कोण असतात म्हणजे अर्थातच ते पुरुष मंडळीच असतात, पण असं जरी असलं तरी अनेक महिलांनी राजकारणात मोठं यश मिळवलंय. त्यामुळे पाहूयात या पाठबळ नसताना देखील राजकारणात वावर आणि पावर दाखवणाऱ्या महिला कशा घडतात. 1960 पासून आतापर्यंत 11 कोटी जनतेमध्ये 50% असलेल्या महिला वर्गाला राज्याचं मुख्यमंत्रीपद का मिळालं नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आपल्या देशात महिलांचा राजकीय क्षेत्रातील वावर आणि पावर कमी आहे का असाही प्रश्न पडतो. आजही राज्यात महिला राजकारण्यांची संख्या किती आहे? त्यातील अनेक महिला त्यांचे वडील, सासरे, नवरा यांच्यामुळेच राजकारणात आहेत. मात्र प्रस्थापितांच्या या पुरुष प्रधान राजकारणात सर्वसामान्य घराण्यातून येणाऱ्या महिलांना राजकारणात खरंच संधी मिळते का? महाराष्ट्रात एकूण 8 महिला खासदार आहेत. त्यांच्या मागे राजकीय पार्श्वभूमी आणि पाठबळ असं दोन्ही पाहायला मिळतं. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण महिला आमदार या 24 आहेत. यापैकी अनेक महिलांना राजकीय पार्श्वभूमी आहे. यातील बोटावर मोजता येतील इतक्याच महिलांना राजकीय पार्श्वभूमी नसताना त्या उभ्या राहिल्या. असं का होतं? महाराष्ट्रातील मतदारांना महिला लोकप्रतिनिधी चालत नाहीत की राजकीय पक्ष महिलांना प्रतिनिधित्व देत नाहीत? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. या सर्व प्रश्नांचा वेध घेण्यासाठी नव्यानं राजकारणात आलेल्या आणि मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःचं मोठ्या पक्षामध्ये स्थान निर्माण करणाऱ्या काही महिला राजकारण्यांचा संघर्षाचा थोडक्यात आढावा घेऊ. राजकीय पार्श्वभूमी नाही म्हणून महिलांना स्थान दिलं जात नाही अशी जी काही ओरड समाजात होते यावरती रक्षणा सलगर म्हणतात की राजकीय पार्श्वभूमी नसणं हा काही दोष नाही, स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. अनेक अडचणी संकट येत असतात, विशेषतः महिलांच्या आयुष्यात हे काही नवीन नाही, परंतु संकटातून तुम्ही उभं राहू शकता हेही तितकंच खरंय, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष रक्षणा सलगर यांनी व्यक्त केलं आहे. राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात आपला वावर आणि पावर कसा तयार केला यावरती बोलताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे म्हणतात की राजकारणात आल्यानंतर सर्वात प्रथम मला सामना करावा लागला तो म्हणजे सामाजिक इच्छाशक्तीचा. स्त्रीला समाजामध्ये जे दुय्यम स्थान आहे ते बदलण्यासाठी, स्त्रियांना मतदार म्हणून जागृत करण्यासाठी 1980 सालापासून ते 1994 पर्यंत म्हणजेच 14 वर्ष मी काम करत होते. राजकीय पार्श्वभूमी नसताना महिला म्हणून उभं राहणं अवघड आहे, परंतु सामाजिक चळवळींची पार्श्वभूमी आणि सातत्याने काम करत राहणं यामधून जनतेची चांगल्या प्रकारे सेवा करू शकता. यामधून जी संधी मिळावी लागते ती संधी बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाने मला उपलब्ध करून दिली, त्यामुळे मला राजकारणात उभं राहणं शक्य झालं, असं नीलम गोरे म्हणतात. दरम्यान नव्यानं राजकारणात महिला पाऊल टाकत असताना पूर्वीच्या काळात महिलांचं राजकारणात अस्तित्व कसं होतं आणि सध्या महिला राजकारण काय आहे यावरती राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांच्यामुळे महिला मोठ्या प्रमाणावरती आल्या. स्वातंत्र्याच्या काळापासून पाहिलं तर ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व महिलांना अतिशय कमी प्रमाणात मिळालं आहे. नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात राजकुमारी कौर या मंत्री होत्या. केंद्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळात आणि पक्ष पातळीवर महिलांचा सहभाग फार कमी प्रमाणात राहिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर केवळ महिला दाखवायच्या आहेत म्हणून त्यांचा निवडणुकीत उभं केलं जातं आणि त्यांच्या मागे पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते. त्यामुळे महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी महत्वाचं स्थान दिलं जातं आणि ही दुर्दैवी गोष्ट असून सर्व पक्षात अशी स्थिती आहे असं मला वाटतं, असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.